मेट्रो तीन कारशेड कांजूर मार्गला हलवण्याच्या निर्णयामुळे 5 वर्षांचा विलंब आणि 5,000 कोटी रुपये अधिकचा खर्च होणार आहे याची जाणीव ठाकरे सरकारला आहे. या वास्तविकतेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ठाकरे सरकार नवीन स्टंटबाजी करू पाहत आहे अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं की कांजूर मार्गची जागा मी मोफत मेट्रो कारशेडसाठी MMRDAला देत आहे. आता ठाकरे सरकारनं नखरे सुरू केलेले आहेत. या जागेवर केंद्र सरकारचा हक्क आहे. ठाकरे सरकारला अर्ध सत्य सांगून लोकांची फसवणूक करत आहे. कांजूरची जागा ही वादात आहे हे स्पष्टपणे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मनोज सौनिक समिती अजय मेहता समिती यांनी म्हटलं होतं. 2015 मध्येच राज्य सरकारच्या समितीनं स्पष्ट केलं होतं की कांजूरची जागा योग्य असली तरीही ती वादामध्ये आहे म्हणून कारशेड आरेच्या तिथे करणं अधिक योग्य आहे. त्या समितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सध्याचे सल्लागार अजय मेहता देखील होते. 12 महिने हेच नाटक करते, मूळ मुद्दा बाजूला टाकतात. जमीन हा तो दुसऱ्या नंबरचा विषय आहे. इफ यू शिफ्ट आरे कारशेड एनी वे फर्स्ट पॉइंट एनी बडी बी लास्ट वाय तर उत्तर ठाकरेंनी दिलंच नाही ना ठाकरेजीनी. वाय पॉइंट नंबर वन. पॉइंट नंबर टू, वॉट इट इज अ ग्रीन जोन फॉरेस्ट? नो, ही लाईड. पॉइंट नंबर तीन, आता शिफ्ट मी करणार तर स्टेक होल्डरची पहिली परमिशन घेणं बंधनकारक आहे. तुम्ही स्टेक होल्डरची परमिशन घेतली का? पॉइंट नंबर फोर, आपण जे फायनान्सर बरोबर एग्रीमेंट केलं आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन लोकांच्या समोर वाचून दाखवा ना. आता जापान तर सगळ्यात जास्त मानते इन्व्हायरमेंटमध्ये, पण बाजूला तोडा, तुम्ही लिहून दिलं आहे की नाही हे 5,000 कोटी की जे खर्च येणार मी सहन करणार, उडून आणणार. रेमडेसिवीर घ्यायला पैसे नाही आहेत, पोलिसांचा पगार द्यायला पैसे नाही आहेत. त्याचा नंतरचा विषय की हा प्रकल्प तिथून हिथे हलवणार हे काय आपलं काय खेळ आहे का? लहान मुलं खेळ खेळतात, हे तुझं घर इथे नाही इथे. हा प्रकल्प पास करून घेण्यासाठी 4.5 वर्ष मेहनत केली होती विद इन एजन्सीजनी. तर हे तुम्ही 4.5 दिवसात इथे घर नाही तिथे. नेक्स्ट पॉइंट, जे आधी जे घर जो प्रकल्प मंजूर झाला होता हे तर तुमच्याच सरकारने केलं होतं ना, काँग्रेस एनसीपी सरकारनेच केलं होतं. नेक्स्ट पॉइंट, आता तुम्हाला शिफ्ट करण्याचं कारण काय आणि का? म्हणाले आम्ही कमिटी नेमली. तुम्ही कमिटी नेमली ना, फडणवीसनी नाही नेमली, तर सौनिक कमिटीचा रिपोर्ट का लपवतात? सौनिक कमिटीचा रिपोर्ट पब्लिश करा. आम्ही गेले 40 दिवस रोज ओरडतोय कारण की ठाकरे सरकारचा पोटात पाप आहे. सौनिक कमिटीने काय लिहिला? नेक्स्ट पॉइंट की बाबा आता तुम्ही नवीन ठिकाण कुठलं येते कांजूर तोडा जोगेश्वरी झाली तर तिथे हे उभं करण्यासाठी किती वेळ लागणार? ते जमीनची क्लेरिटी संबंधी का हे सांगा. नेक्स्ट पॉइंट, जे ठाकरे सरकार मूर्ख बनवायचे धंदे वाटते त्यांना वाटलं की मी एक पेज दिलं म्हणून किरीट तुम्ही डायव्हर्ट होणार. मी डायव्हर्ट होणार नाही आहे भाऊ. तुम्ही कुठेही करा, ऑस्ट्रेलियामध्ये करा कार्ड, हो किती वर्ष डिले होणार, त्याचा एडिशनल खर्च किती होणार, मुंबईकरांना किती नो, त्याचे रिपोर्ट कुठे आहे? फक्त काही मातोश्रीमध्ये रिपोर्ट बांधून हे चालणार नाही. त्याचे रिपोर्ट लोकांच्या समोर ठेवा. नेक्स्ट पॉइंट, वेदर नो कलेक्टर इज गॉन ऑन रेकॉर्ड की यावर अनेक कोर्ट केसेस. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी आपल्याला अजय मेहता समितीचा रिपोर्ट यासाठी दिला, जर अजय मेहतांनी सांगितलं होतं की ही जागा अवेलेबल नाही आहे. सौनिक समितीमध्ये पण सिनियर ब्युरोक्रॅट आहे, त्यांनी सांगितलं अवेलेबल नाही आहे, मग ही जागा आली कुठून? ठाकरे सरकार शिवसेनेची स्टाईल आहे, हे केंद्र सरकारमुळे डिले होणार, ते तर नंतर येणार. मी तुम्हाला जे माझे डॉक्युमेंट दिले, आता आज ते मिठागर जमिनीचा जो विषय आहे तो वेगळा आहे. त्यात मी तुम्हाला सांगतो
MMRDA has been appointed nodal agency by Government of India and Government of Maharashtra to take care of that land. आणि केंद्र सरकार बाजूला ठेवावं, त्याचं त्या जागे संबंधात लिटिगेशनचे पण पेपर देणार आहे. परत हे ठाकरे सरकारची इच्छा आहे की मी त्या याच्यात जावं. दीदी दस्तंट मूर्ख बनवणं माझा पहिला मुद्दा आहे. 5 वर्ष डिले होणार, त्याचा एडिशनल खर्च किती येणार, त्यामुळे 5 वर्ष डिले होणार का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इथून हलवायचं का? यांच्यात मनात आलं म्हणून तुम्ही नेमलेल्या कमिटीने सांगितलंय की नाही हलवायचं. मग का मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने ऑर्डर दिलं अँड MMRDA हॅज बीन अपॉइंटेड बाय बोथ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की याची सुरक्षा करावी. मी उद्धवजी ठाकरेंना विनंती करतोय की आर्य कारसेट आपण त्याला फॉरेस्ट लेन म्हणतात, खोटं बोलतात. त्याला फॉरेस्ट लेन सांगणारे खोटं बोलत आहे. त्यांना फॉरेस्ट लेन बोलणारे सगळ्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेले होते. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने उडवून लावली त्यांची याचिका. स्पष्ट सांगत इट इज नॉट फॉरेस्ट. आणि ठाकरे सरकार आल्यानंतर आता तुम्ही त्याला फॉरेस्ट म्हणून अमेंडमेंट ऍक्ट केला, एडिशनल 8 एकर फॉरेस्ट लँड डिक्लेअर केली. याचा अर्थ ते फॉरेस्ट नव्हतं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की ठाकरे सरकारने खोटं बोलणं बंद करावं. स्वतःचा इगो इश्यूनी मेट्रो प्रकल्प 12 महिने मागे गेलेला आहे. 5,000 कोटी रुपयाचा एडिशनल कर्ज. आणि अजून मी सांगतो, आय एम वॉर्निंग ठाकरे गव्हर्नमेंट, यू हॅव नॉट कन्सल्टेड जायका. व्हॉट द इश्यूज क्वेश्चन दे विल रेज वी डोंट नो. ठाकरे सरकारने हा निर्णय घेताना, ही लाईन इथून तिथे शिफ्ट करताना, जॉईंट हे करताना कुठला रिपोर्ट एक्सपर्टचा तयार केला, कुठला फायनान्शियल वायबिलिटी रिपोर्ट तयार केला, हाऊ द फायनान्स विल बी मेड अवेलेबल, व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ डिले, व्हॉट इज द फिजिबिलिटी रिपोर्ट, हे सगळे रिपोर्ट जनतेसमोर ठेवावे. धन्यवाद. कारण की जो आर्य कारशेडचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन तर पृथ्वीराज चव्हाणने केलं होतं, त्याला मान्यता मनमोहन सिंगजींनी दिली होती. त्या प्रकल्पाची सुरुवात तर काँग्रेस एनसीपी राज्य सरकारने केली होती. देवेंद्र फडणवीसनी त्याला गती निश्चितपणे दिली. म्हणून जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी त्यांच्या साईट व्हिजिटचा रिपोर्ट तुम्ही रुजू करा. या जमिनीचा सगळा सर्वे लोकांच्या समोर ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबई मेट्रोसाठी केंद्र सरकारची पण जमीन हवी असेल तर ती मागायला हरकत नाही. आणि ते केंद्र सरकारने दिली पाहिजे असं माझा सुरुवातीपासून आग्रह आहे. आता जमिनीचा बदल, मी आपणास आज जे हँडआउट दिला आहे त्या हँडआउट मध्ये मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव कार्यालय, नगर विकास मंत्रालय 1, नगर विकास मंत्रालय 2, जिल्हाधिकारी, MMRDA, मुंबई रेल्वे, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, 7 ठिकाणी मी RTI चा अर्ज केले.
50 अर्ज केले हे सगळे गोल गोल फिरवताय कांजूर कारतेड आरे कारतेड नवीन कल्पना याच्या संबंधी मला फाईल वोटिंग बघायची आहे प्रत्येक जण दुसऱ्याकडे फिरवतात मी तुम्हाला याचे पुरावे दिलेले आहेत मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं नगर विकास कार्यालयात आहेत नगर विकास कार्यालय म्हणतो चौनी कमिटी रिपोर्ट नगर विकास मंत्रालयाला सबमिटच झाला नाही म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय खोटं बोलतं मी ते फाईल वाचली आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलं आहे सौनिक समितीचे दोन रिपोर्ट मुख्यमंत्री कार्यालयात सुपूर्द करण्यात आले आहे त्याची सीसी फक्त नगर विकास कार्यालयात आहे 50 आरटीआय एक डॉक्युमेंट दाखवायला तयार नाही कारण की त्यांचा पोटात पाप आहे आता जमिनी संबंधी थोडं मी पहिला जमिनी संबंधीचा पत्र व्यवहार मध्ये 24 नोव्हेंबर 2000 माझा पार्लामेंट क्वेश्चन दिलेला आहे आतापर्यंत 2 डझन पार्लामेंट क्वेश्चन सॉल्ट लाईनवर माझे झालेले आहेत अवेलेबल आहे आणि त्यात पण तुम्ही जर बघितलं तर पहिली लाईन काय आहे वेदर द युनियन गव्हर्नमेंट हॅव रिसिव्ड अ प्रपोजल फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू जॉईंटली एक्सप्लोइट 5500 एकर सॉल्ट कमिशन लँड इन मुंबई यस सर उद्धवजी ठाकरे तुमचं काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार आहे ना मग महाराष्ट्र सरकारने मुंबईतला सॉल्ट पेन लँड संबंधात केंद्र सरकार बरोबर काय अंडरस्टँडिंग केलं आहे हे पण लोकांच्या समोर ठेवा ना इट वॉज एन अंडरस्टँडिंग बिटवीन विलासराव देशमुख धेन चीफ मिनिस्टर अँड अटल बिहारी वाजपेयी धेन प्राईम मिनिस्टर अँड सबसिक्वेंटली मनमोहन सिंग ऑल्सो सपोर्टेड हे त्यावेळीच अंडरस्टँडिंग आणि त्यात पुढचे परत दुसरं उत्तर आहे 17 ऑगस्ट 2001 That urban ministry government of India said this is to be developed same in cooperation with government of Maharashtra. Tata Purta. Tahe 30 November 2015. Tat Purna Tat Jaminichi Mahiti Diliyet. Kiti is 54 acre Jamin, kiti explorable. Hani Tat Parat Dilae. नाही अंधारात त्यांना नाही ठेवत कारण की त्या अधिकारी तेवढे सुरवीर आहेत कमिटमेंट आहेत की अजय मेहतानी पण स्पष्ट लिहिलं होतं आणि सौनिकनी पण स्पष्ट लिहिलं जिल्हाधिकारी कार्यालयाने पण स्पष्ट म्हटलं आहे फक्त डरपोक उद्धवजी ठाकरे आहेत म्हणून रिपोर्ट रिलीज करत नाही.